सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे। ऑफिसमध्ये कोणते कपडे घालावेत याबाबतचा हा ड्रेस कोड आहे। राज्य सरकारने ही नियमावली आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे। गडद चित्रविचित्र कपडे आता घालता येणार नाहीत सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येताना। सोबतच जीन्स आणि टी शर्ट घालू नयेत असं देखील सांगण्यात आलंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कृष्णात, कोणते कपडे घालून सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये जायचं, काय ड्रेस कोडचे नियम आहे? राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। जे शासकीय कर्मचारी आहेत त्याचबरोबर जे शासकीय कार्यालयामध्ये येणारे जे कंत्राट कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी देखील ही नियमावली असणार आहे। कपडे परिधान करण्यासंदर्भात हे काही रूल्स राज्य सरकारनं जारी केलेले आहेत। त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना इथून पुढे जीन्स टी शर्ट आणि स्लीपर घालून मंत्रालयात किंवा शासकीय कार्यालयामध्ये कामावर येता येणार नाही आहे। आणि त्याचबरोबर जे कपडे असतील ते सोबर असतील, जो ड्रेस कोड आहे तोच लागू केला जाईल आणि त्यानुसारच कपडे परिधान करायचे आहेत। त्यामुळे राज्य सरकारनं हे एक नवीन ड्रेस कोड पद्धत सध्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणलेली आहे। कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। 24 तास।